morning, my heart's brain, my name is Chaitrali Rogunathan Mane. My topic name is Structure and Working of the Human Heart. Human heart is situated almost in the middle of thoracic cavity in a space called mediastinum. The human heart of the human is present in between the thoracic cavity, and the space is called as a mediastinum between the two lungs, and the heart is present between the two lungs. Heart is hollow, muscular, conical organ about the size of one's feet with broad base and narrow apex, tilted towards left. Heart is mesodermal in origin. It measures about 12 cm in length, 9 cm in breadth, and weight is about 250 to 1300 grams. The heart is a muscular organ of the body, and it is having a narrow apex, tilt toward the left, means the heart is towards the left. Heart is mesodermal. It is mesodermal in origin, means it is made up of mesodermal layer. It measures about 12 cm. म्हणजे ते 12 सेंटीमीटर लेंथ मध्ये आहे आणि 9 सेंटीमीटर इन ब्रेथ, 9 सेंटीमीटर असं हे आहे. अँड वेट अबाउट 250 to 300 grams. इन द फीमेल द वेट ऑफ द हर्ट इज 250 ग्राम, अँड मेल मध्ये 300 ग्राम्स असतं. म्हणजे फीमेल मध्ये त्याचं वेट कमी आहे आणि मेल मध्ये जास्त आहे. त्यामध्ये नंतर पुढचा पॉइंट आहे पेरिकार्डियम. हार्ट इज इनक्लोज्ड इन द डबल लेअर पेराटोनियम इज कॉल्ड अ पेरिकार्डियम. इट कन्सिस्ट ऑफ टू लेअर्स. हार्ट इज इनक्लोज्ड इन डबल लेअर म्हणजे पेरिकार्डियमच्या डबल लेअरमध्ये हार्ट हे सिच्युएटेड केलेलं आहे. इट इज कन्सिस्ट ऑफ टू लेअर म्हणजे पेरिकार्डियमचे दोन लेअर आहेत. त्यामध्ये फर्स्ट लेअर आहे फायब्रस पेरिकार्डियम, and second layer is a serous pericardium. Fibrous pericardium, it is the outer layer made up of a tough inelastic fibrous connective tissue. Fibrous pericardium, it is made up of inelastic fibrous connective tissue. म्हणजे ते असे फाकवून वगैरे जात नाहीत, ते इनइलास्टिक आहेत आणि टफ इन नेचर, कडक आहेत. सिरस पेरिकार्डियम, इट इज द इनर लेअर मेड अप ऑफ आउटर पराइटल लेअर अँड इनर व्हिसरल लेअर. सिरस पेरिकार्डियम हे दोन लेअरनं बनलेलं आहे, आउटर पराइटल लेअर आणि व्हिसरल लेअर. द पराइटल लेअर फॉर्म्स इनर लाइनिंग ऑफ फायब्रस पेरिकार्डियम, वेअर ॲज द व्हिसरल लेअर ऑर इपिकार्डियम ॲड्रेस टू द हर्ट फॉर्मिंग इट्स आउटर कवरिंग. पराइटल लेअरपासून त्याचा इनर लेअर बनवला जातो आणि व्हिसरल लेअरपासून त्याचा बाहेरचा लेअर बनवला जातो. इन बिटवीन द पराइटल अँड व्हिसरल लेअर ऑफ द सिरस पेरिकार्डियम इज प्रेझेंट पेरिकार्डियल स्पेस फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लूइड. पराइटल लेअर आणि व्हिसरल लेअरच्या मध्यभागी सिरस पेरिकार्डियम प्रेझेंट असतं आणि पराइटल पेरिकार्डियल फेस फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्ल्यूड. पेरिकार्डियलचा फेस हा पेरिकार्डियल फ्ल्यूड भरलेला असतो. हार्ट वॉल, मीन्स द हार्ट वॉल कशी बनलेली आहे आपण आता ते पाहू. द वॉल ऑफ द हार्ट इज कंपोज्ड ऑफ थ्री लेअर, आउटर इपिकार्डियम, मिडल मायोकार्डियम अँड इनर एंडोकार्डियम. हार्ट वॉल म्हणजे आपल्या हार्ट जे आहे ते तीन लेअरपासून बनलेलं आहे, आउटर इपिकार्डियम, मिडल मायोकार्डियम अँड इनर एंडोकार्डियम. इपिकार्डियम त्यातला फर्स्ट पार्ट आहे इपिकार्डियम. इट इज कंपोज्ड ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट इपिथिलियल सेल्स कॉल्ड मेझोथेलियम. इपिकार्डियम लेअर हा फ्लॅट इपिथिलियल सेल्सपासून बनलेला आहे, त्याला मेझोथेलियम असं म्हणतात. फ्लॅट इपिथिलियल म्हणजे ते चपटे आहे. मेझोकार्डियम दुसरा पॉईंट आहे, दुसरा लेअर आहे मेझोकार्डियम. इट इज कंपोज्ड ऑफ अ कार्डियाक मसल फायबर रिस्पॉन्सिबल फॉर
constriction and relaxation of the heart. In the layer of myocardium, there is the formation of the constriction and the relaxation of heart, means the systole and diastole. म्हणजे आपलं आपलं हृदय कसं अंकुचन आणि प्रसरण पावतो ही प्रोसेस मायोकार्डियम येथे होते. एंडोकार्डियम पुढचा लेअर आहे. एंडोकार्डियम इज कंपोज्ड ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट इपिथिलियल सेल्स कॉल्ड एंडोकार्डियम. हा पण सिंगल लेअरनं बनलेला आहे फ्लॅट इपिथिलियम सेल्सच्या आणि त्याला एंडोथेलियम असं म्हणतात. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट. ह्युमन हार्ट कन्सिस्ट ऑफ फोर चेंबर्स. टू सुपेरियर स्मॉल थीन वॉल्ड रिसिविंग चेंबर कॉल्ड ॲट्रिया अँड टू इन्फेरियर लार्ज थिक वॉल्ड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स कॉल्ड व्हेंट्रिकल्स. ॲट्रिया हा इथे आहे राईट ॲट्रियम आणि हा लेफ्ट ॲट्रियम. ॲट्रियम हा स्मॉल थीन वॉल्ड रिसिविंग चेंबर्स मीन्स द ब्लड आर रिसिव्ड बाय द ॲट्रियम अँड टू इन्फेरियर लार्ज थिक वॉल्ड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर कॉल्ड व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकलमधून ब्लड बॉडीला किंवा मग लंग्सकडे पाठवलं जातं त्यामुळे त्याला डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स असे म्हणतात. ते लार्ज आहे आणि थिक वॉल्ड आहे. ॲट्रियम हे थिन वॉल्ड आहे आणि व्हेंट्रिकल हे थिक वॉल्ड आहे. एक्सटर्नली द ट्रान्सवर्स ग्रूव इज प्रेझेंट बिटवीन द ॲट्रिया अँड द व्हेंट्रिकल कॉल्ड ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्स. एक्सटर्नली द ट्रान्सवर्स ग्रूव इज प्रेझेंट बिटवीन द ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल. ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलमध्ये जे ग्रूव्स प्रेझेंट आहेत त्यांना ॲट्रिओ व्हेंट्रिकल ग्रूव असं म्हणतात किंवा कोरोनरी सर्कस. द इंटरव्हेंट्रिक्युलर सर्कस इज प्रेझेंट बिटवीन द राईट and left ventricles. Interventricular sulcus is present in left and right ventricles. There are situated coronary arteries and coronary veins. The coronary arteries supplies oxygenated blood to the heart while coronary veins collected deoxygenated blood from the heart. Means the coronary arteries are supplied oxygenated blood to the heart and coronary veins are collected deoxygenated blood from the heart. Means oxygen असलेले blood हे coronary arteries द्वारे supply केलं जातं आणि deoxygenated blood हे coronary veins द्वारे supply केलं जातं. The coronary veins join to form coronary sinus which opens into the right atrium. Coronary veins joins to the coronary sinus आणि ते ओपन होतात राईट ॲट्रियममध्ये. राईट ॲट्रियम इज अ लार्ज इन साईज दॅन द लेफ्ट ॲट्रियम. म्हणजे राईट ॲट्रियमची साईज ही लेफ्ट ॲट्रियमपेक्षा जास्त आहे. फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल आरायझेस पर्मोनरी ट्रंक व्हाईल फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल आरायझेस सिस्टिमिक आवर्धा. राईट व्हेंट्रिकलपासून पर्मोनरी ट्रंक आरायज होते आणि लेफ्ट व्हेंट्रिकलपासून सिस्टिमिक आवर्धा आरायज होतो. द पर्मोनरी ट्रंक and systemic aorta are connected by ligament arterioles that represent remains of the duct arterioles of foetus. Internal structure of the human heart. Internally the heart is a four chambered with two atria and two ventricles. We know the heart is four chambered, two atria and two ventricles. The atria are in the first point is atrium. The atria are two thin walled receiving chamber placed superiorly and separated from each other by interior septum. Means the atria are thin walled receiving chamber. In the atria there is the म्हणजे त्यामध्ये ब्लड रिसीव केलं जातं अँड सुपेरियर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम द्वारे ते
सेपरेट केले जाते. द राईट ॲट्रियम रिसिव्ज डी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल ओवर द बॉडी रिसिविंग द राईट ॲट्रियम रिसिव्ज डी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल ओवर द बॉडी मीन्स द बाय द राईट ॲट्रियम देअर इज द डी ऑक्सिजनेटेड ब्लड आर फ्लो टू द ऑल द बॉडी थ्रू आउट सुपेरियर व्हेना कॅव्हा इन्फेरियर व्हेना कॅव्हा अँड फ्रॉम हर्ट थ्रू आउट कोरोनरी सर्कस. द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅव्हा इज गार्डेड बाय ईस्टेशियन वॉल व्हाइल द ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस इज गार्डेड बाय थिबेशियस वॉल. The opening of inferior vena cava is guarded by posterior wall while the opening of coronary sulcus is guarded by tibiaceous wall. And wall dispersed from fossa vilis is present on the right side of interior septum. It represents the remains of the formis wall or an oval opening in the interior septum of the coitus. The left atrium receives oxygenated blood from the lungs throughout four openings of pulmonary veins. Each atrium opens into the ventricle of each side throughout atrioventricular aperture guarded by wall made up of connective tissue. The right atrioventricular valve has three flaps, hence called tricuspid valve. In right atrium, there is the formation of valves for the backflow of the blood. It is called as a tricuspid valve. While the left atrioventricular valve has two flaps, hence called as a bicuspid valve. And in the right ventricular valve has two flaps, means for the backflow there is. And is called as a bicuspid valve. Here is the tricuspid valve and it is the bicuspid valve. Or bicuspid valve, it is also called as a mitral valve of ventricles by chordia tendoni. The chordia tendoni prevents the valve from turning back into the atria during the contraction of the ventricles. Ventricles. The ventricles are two thick wall distributing chamber placed inferiorly and separated from each other by interventricular septum. The ventricles are two thick wall. हा एक ventricle आहे आणि हा एक ventricle आहे. ते thick walled आहेत and placed inferiorly and separated from each other by interventricular septum and it is separated by each other from interventricular septum. Left ventricle has a thickest wall as it has to pump blood to all parts of the body. Left ventricle has thickest wall as it has to pump blood to the part of the body. Left ventricle has thickest आहे आणि हा पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करतो. The inner surface of the ventricle is crowned into the series of irregular muscular rigid called colony calna and tibia carina. Pulmonary trunk or aorta arises from the right ventricle carrying deoxygenated blood to lungs for oxygenation. Pulmonary trunk marfat aorta arises hoto ani tyamarfat right ventricle kadun deoxygenated blood carried kela jato ani te oxygenation sathi lungs kade pathvlo jato. Systemic aorta arises from the left ventricle carrying oxygenated blood to all parts of the body. Systemic aorta arises from the left ventricle pasun systemic aorta arises hoto ani to oxygenated blood ghun purna body la pathvla jato. Pulmonary aorta and systemic aorta has three semilunar valve at the base which prevents backward flow of the blood during त्या ब्लडचा ब्लॅक फ्लो रोखण्यासाठी सेमी लुनार वाल्व्ज असतात.
थैंक यू।